नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटन्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण तयार करतो आहे पालकच्या छान झणझणीत वड्या. त्या पालकच्या वड्या बनवण्यासाठी मी पालकची अशी मोठी मोठी पानं निवडली आहेत. तुम्ही बघू शकता मला खूप छान पालकची जोडी मिळाली, अशी मस्त मोठी मोठी पानं मिळालेली आहेत. आणि मी काय केलं आहे, पालकचा देठाकडचा भाग आहे तो खूपसा मी कट करून टाकलेला आहे. आणि तुम्हाला हा असा जाडसर भाग जो दिसतो आहे तो आपल्याला लाटणीने अलगद लाटून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते, हे अशा प्रकारे म्हणजे तो मऊ होतो. पान फाटू द्यायचं नाही आहे, अलगद त्याच्यावर अशी लाटणी फिरवायची आहे. अशी सगळ्याच पानांवर आपल्याला लाटणी फिरवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पालकची वडी तयार करताना, गुंडाळी करताना त्रास होणार नाही. हे अशा प्रकारे तर सगळ्या पानांना आपण असं लाटून घेऊया. आपण पानं तयार करून घेतलेली आहेत. आता आपण पीठ तयार करून घेऊया जी आपण पानांना लावणार आहोत. तर 2 टीस्पून मी आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. पण हे आलं लसूण जे आहे अगदी बारीक वाटून घेतलेलं नाही आहे, दरदरीत वाटलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. थोडासा हिंग, पाव टी स्पून पेक्षा पण अर्धा. 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, धणा पावडर 1/2 टीस्पून, जीरा पावडर 1/2 टीस्पून, गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून. आता ह्याला छान आपण मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये अगदी थोडासा ओवा घातलाय मी. ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, जशी आपण अळवडीला लावण्यासाठी पीठ तयार करतो त्याचप्रमाणे. यामध्ये मी आता मीठ घातलंय 1/2 टीस्पून इतकं मीठ आहे. तुम्ही अंदाजाने, तुमच्या अंदाजाने घाला. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये गुठळ्या राहता का म्हणे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून पेस्ट अशी तयार करायची आहे की ती पानांना नीट चिटकून बसेल. इतकी पातळ तयार करू नका की पानावरून ओघळून जाईल आणि आपल्या वड्या नीट बनणार नाहीत. यामध्ये एक महत्त्वाची वस्तू घालायची विसरली आहे मी, महत्त्वाचं साहित्य, तांदळाचं पीठ. याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातल्याने आपल्या वड्या छान खुसखुशीत बनतील. त्याला आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता पीठ किती घट्ट आहे आणि किती सैलसर आहे. खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे मी, जे पानांना मी सहज लावू शकेन, पानांना ते चिटकून राहील आणि छान गुंडाळे करता येईल अशा प्रकारे मी पेस्ट तयार केली आहे. आपली पानं तयार आहेत आणि हे पीठही तयार आहे. तर आपण आता रोल तयार करून घेऊया. उलट्या बाजूने घेतलेलं आहे मी पान, हे बघू शकता ही सरळ बाजू आहे. आणि जसं अळवडीला आपण अलगद हाताने पीठ लावतो तसंच ह्याला पीठ लावून घ्यायचंय. पानं अगदी पातळ आणि नाजूक आहेत, त्याच्यामुळे जितक्या हलक्या हाताने तुम्हाला लावता येईल तितक्या हलक्या हाताने तुम्ही पीठ पानाला लावून घ्या. हे अशा प्रकारे हे एका पानाला लावून झालेलं आहे. मी आता दुसरं पान घेते. हे पान पण तसंच घ्यायचंय, जी सरळ बाजू आहे ती खालच्या दिशेला, उलटी बाजू वरच्या दिशेला. आणि जरासं हे असं वरच्या दिशेने ठेवायचं आहे. पुन्हा हलक्या हाताने याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 4 ते 5 पानं लावून घेऊ शकता. ही 2 पानं लावून झालेली आहेत, तर अशा प्रकारे मी 4-5 पानं लावून घेते. इथे मी
चार पानानं छान पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे याची गुंडाळी। तर तुम्ही बघू शकता मी वरवर वरवर अशी पानं ठेवत गेलेली आहे। सॉरी, इथे मी पाच पानांचा वापर केलेला आहे, चार नाही, पाच पानांचा। पालकची पानं सगळ्यात मोठं आधी घ्या, त्याच्यापेक्षा जरा लहान वर, मग अशी छोटी छोटी पण तुम्ही लावू शकता किंवा एका आकाराची पण तुम्ही लावू शकता। इथे हे थोडंसं पान दुमडून घेतलंय, त्याला पीठ लावून घेते थोडं। पालकची पानं नाजूक असल्यामुळे हात सुद्धा खूप नाजूक वापरावा लागतो हे बनवताना। आणि आता अशी अलगद जराशी घट्ट धरून वळवून घ्यायची अशी वडी। हे अशा प्रकारे अशा गुंडाळ्या करून आपल्याला वाफवून घ्यायच्या असतात। तर एक गुंडाळी तर तयार झाली आहे। आता इथे मी पाच पानं वापरली, तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त वापरता आली तर खूपच छान, त्याची गुंडाळी जाडसर होऊन वड्या ज्या आहेत त्या अळवडीच्या आकाराच्या मोठ्या मोठ्या पडतील। आता इथे मी ताटाला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावर मी हे ठेवलेलं आहे असं। अशा प्रकारेच आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया। फ्रेंड्स, इथे मी एक एक करून आठ पानांचा वापर केलेला आहे आणि याला आता गुंडाळून घेऊया छान। एकदा हात बसला की तुम्ही खूप फटाफट फटाफट हे करू शकता। हे अशा प्रकारे ही झाली दुसरी गुंडाळी तयार। इथे पॅनमध्ये मी पाणी गरम करत ठेवले आणि इथे हे स्टँड ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला ही प्लेट अलगट ठेवायची आहे। आणि हे आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। यावर ठेवलंय मी झाकण आणि फ्रेंड्स आपण 10 मिनिटांनी चेक करूया। फ्लेम मी मध्यम माचेवर ठेवली आहे, मीडियम माचेवर। फ्रेंड्स, 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत। पालकची पानं पातळ असल्यामुळे ह्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे वाफायला जास्त वेळ लागत नाही। तर आता गॅस बंद करते आहे आणि प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि पूर्णपणे वड्या, सॉरी, ह्या जे आपण सुरळ्या करून घेतलेल्या आहेत, गुंडाळ्या करून घेतलेल्या आहेत, त्या थंड होऊ द्यायच्यात। फ्रेंड्स, इथे गुंडाळ्या ज्या केलेल्या त्या रोल केले होते ते थंड झालेत। एका रोलच्या बघू शकता मी अशा पातळ पातळ वड्या कापून घेतलेल्या आहेत। मी कापून दाखवते, अगदी जाडसर कट करायच्या नाही आहेत, अशा पातळ कट करायच्या धारदार सुरीने। आणि यांना आपण आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत। शॅलो फ्राय न करता याच्यावर जर फोडणी जरी टाकली मोहरीची तरी पण ह्या वड्या छान लागतात। ते पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आता आपण वड्या ठेवूया। ह्या सगळ्या पॅनमध्ये मी वड्या लावून घेतलेल्या आहेत। ह्या वड्या शेकायला जास्त वेळ लागत नाही, जास्त करपू न देता यांना फ्राय करून घ्यायचं आहे। यांना पटापट आपण पलटून घेऊया। छान गोल्डन रंगावर वडी फ्राय झालेली आहे। पलटताना फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे आपल्या वड्या करपणार नाही। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। यांना तुम्हाला अळूच्या वडीसारखी चव द्यायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता आणि चवीला थोडासा गुळाचा वापर करू शकता। पण इथे मी चांगल्या झणझणीत पालक वड्या तयार केल्या, त्याच्यामुळे याच्यामध्ये गुळ आणि चिंचेचा वापर केलेला नाही।
दुसऱ्या बाजूने पण याच रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे फ्रेंड्स। फ्रेंड्स दुसऱ्या बाजूने पण वड्या छान तयार झालेले आहेत, तर ह्या पटकन काढून घेऊया आणि बाकीच्या वड्या पण अशाच पद्धतीने तळून घेऊया। फ्रेंड्स आपल्या गरमागरम कुरकुरीत पालक वड्या तयार आहेत। ही एक वडी आहे, मी खाऊन दाखवते तुम्हाला। मस्त कुरकुरीत होते आणि ज्या पद्धतीने मी मसाले टाकलेले आहेत छान झणझणीत झाले। आलू लसूण पेस्टची पण टेस्ट आहे आणि मध्ये मध्ये लागणारा ओवा, अतिशय सुंदर झालेले आहेत वड्या, नक्की बनवून बघायचे आहेत। आणि माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त जणांना फ्रेंड्स शेअर करा। माझ्या चॅनलवर जे नवीन आहेत, पहिल्यांदाच माझ्या रेसिपीज बघतायत, त्यांनी आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।